नमस्कार 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 माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचं स्वागत तुफान आलाया या कार्यक्रमामध्ये. सत्यमेव जयते फार्मर कपमध्ये यंदा महिलांची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे. फक्त महिलांचे असे तब्बल 750 अधिक गट, 750 750 जास्त गट स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक कामात आघाडी घेत धुमाकूळ घालत महिलांनी अक्षरशः शेतशिवार डोक्यावर घेतली आहेत. आणि म्हणूनच मी जितेंद्र जोशी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुफान आलायाचा आणखी एक महिला स्पेशल महा एपिसोड. येस, महिलांनी परत एकदा मारली बाजी. चला तर झटकीपट करूया सुरुवात आणि प्रथम भेटूया देवळा सारसाच्या तुफानी महिलांना. ही गोष्ट आहे पुरुषांच्या नाकी न आणणाऱ्या देवळा सारसा गावातल्या हट्टी महिलांची. झालं असं की यंदा गावात पुन्हा एकदा फार्मर कप आला आणि पुरुषांसोबतच गावातल्या महिलांनीही शेतीत उतरायचं ठरवलं. आमचा हट्ट धरला आम्ही की आम्हाला शेती करायचीच. पण शेतीत या महिला अगदीच नवख्या होत्या. त्यांना पावला पावलावर पुरुषांची मदत घेणं भाग होत. पुरुष मंडळी मात्र जरा हात आखडता घेत होते. पहिला आम्ही विचारायला गेलो ह्यांना आम्हाला अशी अशी मदत करू लागतं. एक एक जण तर म्हणायचे काय करायची ह्यांना मदत, आपला पण गट आहे ते आपल्या पुढे जातील. आता शेवटी ही स्पर्धा होती, आपल्याला पुढे जायचंय, मग ह्या महिलांना का सांगायचं. पण मागे हटतील तर त्या महिला कसल्या. त्यांनी आपला पाठपुरावा सुरूच ठेवला आणि पुरुषांना अखेर मदत करायला भाग पाडलंच. आम्हाला कंटाळा वाटायचा कधी कधी, कारण एक एक गोष्ट त्यांना 10-10 वेळेस सांगायची. हे असं करायचं, ती तसं करायचं, मग त्यांना आम्हाला उत्तर द्यायला वेळ पुरणार. कंटाळून का होईना पण पुरुष महिलांना मदत करू लागले आणि एकत्र काम होऊ लागलं. महिलांची शिकण्याची भूक मात्र उत्तरोत्तर वाढतच होती. एके दिवशी तर गटातल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याकडे एक खास हट्ट धरला. तर तिनं असा हट्ट धरला की ती नाही म्हणली मला ती ट्रॅक्टर शिकायचं आहे. मग शेवटी तिच्या ह्याच्या पुढं हट्टा पुढं हे होऊन मी तिला ट्रॅक्टर शिकवायला चालू केलं. आणि ते 2-4 दिवसातच एवढं फास्ट ट्रॅक्टर चालवली की मला सुद्धा इतक्या लवकर चालवता आलं नाही ते ट्रॅक्टर. एवढं तिनं फास्ट लवकर लक्षात घेतलं ट्रॅक्टर चालवण्याचं. ट्रॅक्टर चालवण्याचं हे वेड महिला गटात वणव्यासारखं पसरू लागलं. बाकीच्या महिला म्हणल्या आम्हाला बी शिकायचे, त्याच्यातल्या अजून 2-3 महिलांनी शिकलं. ज्ञानेश्वरीताई म्हणल्या बसून तरी बघा तुम्ही, भीती तरी मरून जाईल बसल्यावर, नाही बसल्यावर तुमची भीती कशी जाईल. मग त्याने बसविलं. सुरू कसं करायचं, चावी इकडे फिरवायची अशी फिरवायची ते सांगितलं. घेर मागं पुढे ढकलायचं, कशी वळवायचं, कसं हे करायचं ते सांगितलं. मी तर पहिल्यांदाच बसले होते, स्टेअरिंग वर हटवलं असं वाटलं आपण कुठे आहेत, आपण पण चालवू शकतो. आता ट्रॅक्टर बसून आम्ही स्वतः कुळपणी करायला, आता आम्हाला कशाचीच भीती राहिली नाही. या ट्रॅक्टरधारी महिलांनी मग आपल्या कामाची घोडदौड सुरूच ठेवली आणि पुरुषांनाही कामाला लावलं. पुरुषांना आम्ही असं म्हणलं की योगिताताईच्या शेतामध्ये आम्हाला चिकट सापळे व पक्षी थांबे ते लावायचे, तर चला. तर आम्ही शेतामध्ये गेलो. मग पहिला दिवस प्रचंड दिवसभर, त्या दिवशी कुणी डबे आणले नव्हते काय नव्हते, परंतु पूर्ण दिवस गेला. कुणाला भूक लागलेली, कुणाला ताण लागलेली, मग ते चिकट सापळे चटकून लावले आणि आपल्या गावाकडे गेला. दुसऱ्या दिवशी सुद्धा महिलांनी आम्हाला चिकट सापळे लावायला बोलवलं. मग आम्ही रडत करतच गेलो. आम्ही म्हणलं काल भाकरी नाहीत, पाणी नाही म्हणलं, उपाशी मिळाला म्हणलं, आज कशाच्या आजू आज बी असताना बाबा म्हणलं. पुरुष पार थकले होते पण महिलांच्या मनात मात्र आज काहीतरी औरच शिजत होतं. त्यांनी पुरुषांसाठी एका मोठ्या आयोजनाची जय्यत तयारी केली होती. पुरुषांना मात्र याचा मागमूसही नव्हता. तर मग ह्यानी असं महिला महिलांनीच काय ठरविलं आम्हाला माहिती नाही, चला म्हणल्या इकडे. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी जे आमचा सन्मान केला, ही आमच्यासाठी म्हणजे खूप आश्चर्याची दखा होती. त्यांचं फुलं ही स्वागत केलं, पाये धुतले, रांगोळी काढल्या. जे सासरवाडीत सुद्धा आमचा सन्मान जे झाला नाही, ती सन्मान तिथं भेटला आम्हाला. ओवाळणी केली इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु ज्या वेळेस त्यांनी ती पंचपक्वान चालू केली, बालुशाही, धोंडे, पुन्हा पुरणपोळी, तूप, भजे, कुरोड्या, पापुड्या, आमटी, एक आटमाला संपला असण, दुसरा आला संपला असण, तिसरा आला संपला असण, आता ताटात बसताना एवढं बालो साईन फलानं बिस्तारण काय खावं हे काहीच कळालं नाही. आम्हाला असं वाटलं की 5-star हॉटेलमध्ये सुद्धा आमचे एवढे कधी पैसे देऊन आपण एवढे खाऊ शकत नव्हत, ही एवढी व्यवस्था त्याने त्या ठिकाणी केलेली दिसते. पोट फुटू असतो सगळ्यांनी जेवण केलं. बरेच मंडळे भावनिक म्हणजे भावनिकसुद्धा झाली, बऱ्यांचे डोळेसुद्धा पाणावले आणि ती जी शीन होता ती आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही.
आजवर पुरुषांच्या नाकी न आणणाऱ्या हट्टी महिलांनी दाखवलेल्या या आपुलकीच्या भावनेने आज गावात एक प्रेमाची नदीच जणू वाहती झाली आहे. एकदा प्रेम जर लागलं आणि एकूणएकाचं मन जर मिळालं तर शेवट बी त्याचं नातं कधी तुटू शकणार नाही असंही नातं आता झालेलं आहे. ही परंपरा आम्ही आहो तोपर्यंत कधी तुटणार नाही. वा जबराट, तुम्ही अशाच पुढे जात राहा आणि जग जिंका. शुभेच्छा. दोस्तों, महिला जेव्हा शेतकरी गट म्हणून एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात इतकी घट्ट निर्माण होते मैत्री की कुठलंही संकट या मैत्री पुढे धरू शकत नाही, टिकाव. तर पाहूया अशाच एका पक्क्या महिला गटाची सच्ची गोष्ट. खुलताबाद मधल्या धामण गावात रंजनाताईंची शेतीची एकाकी झुंज सुरू होती. फक्त एक एकर क्षेत्र मी करायची, मग त्याच्यात अशी करायची मी की रोज मंजुरीने जायची, त्याच्यात टाकायचं, घर दाखवायचं आणि घरचे पण असं रोज मंजुरी करायचे, मग त्याच्यामध्ये घर बागायचं आमचं नाही. यंदा मात्र गावात फार्मर कप आला आणि रंजनाताई गटात सामील झाल्या. मग मी थोडीशी खुश झाले, म्हटलं ठीक आहे आपण गटात आलो तर करून बघूया. रंजनाताईंचं शेत गावापासून खूप दूर अंतरावर जंगलाच्या शेजारी होत, पण गटाने या शेतापासूनच पेरणीची सुरुवात केली. पावसानेही साथ दिली आणि कपाशी उगवून आली. तर एवढी भारी उगली माझी कपाशी तर मी इतके खुश झाले, म्हटलं आपण गटात आलो तर काहीतरी फायदा झाला आपला. सगळं काही मस्त चालू होत, पण इतक्यात एक संकट ओढावलं. जवळपास 100 हरिणी तिकडं रात्रीचं एका जागी बसल्या का तर पूर्ण सगळ्याच्या शेतात चक्कर मारून खातात. 50% त्यांची कपाशी तिथं हरणीने खाल्लेली होती. शेतात गेल्याच्या नंतर मला पूर्ण असं किती मोठं खाल्लेलं दिसलं. मी निराश होऊन बसले शेतात, संध्याकाळपर्यंत घरीच नाही आले. हरणांच्या हल्ल्यात सगळं शेत उद्ध्वस्त झालं होतं आणि सोबत रंजनाताईंची उमेदही. पण गटातील महिलांनी रंजनाताईंना आधार दिला. आम्ही परत सगळ्यांनी नियोजन केलं. आम्ही कापूस लावलेला असताना आमच्यातलं प्रत्येकीचं छटाक हातपाव जे बी होतं ते उरलं. मग नंतर सगळ्यांनी नियोजन केलं आणि त्यांना ते बी दिलं. सगळ्या महिलांनी परत कपाशी लावून दिली. पुन्हा एकदा पेरणी झाली, पुन्हा पीक उगवून आलं, पण काळाने परत एकदा डाव साधला. हरणांनी पुन्हा पीक उद्ध्वस्त केलं. काय नेमका करा म्हणून हे कळत नव्हतं माझं, त्यामुळे माझी अशी मनस्थिती वेगळी झाली होती थोडीशी. पण गट मात्र रंजनाताईंच्या पाठीमागे पुन्हा एकदा भक्कमपणे उभा राहिला. म्हटलं नाराज राहू नको, तू आमच्या सोबत ये ना, तुला एकटेल टाकणार नाही आम्ही. सगळ्या गटाच्या महिला घेऊन चालू, याच्यावर काहीतरी आपण पर्याय काढू. मग सगळ्या महिलांनी आम्ही मीटिंग ठेवली. एक तार कॉम्पाऊंडचा पर्याय घेतला का आपण सगळ्याजणी थोडे पैसे करून का होईना, तार कॉम्पाऊंड करायचं म्हणजे करायचंच. शेताच्या भोवती तारेचं कुंपण घालायचं ठरलं आणि कामाला सुरुवात झाली. कोणी तार धरला, कोणी पटपट बांबू लावले, तर ते 3:30-4 पर्यंत सगळं काम एका दिवसातच आटपलं होतं. कुंपण तयार झालं आणि रंजनाताईंच्या चिंता हद्दपार झाल्या. हरणीचं खाण्याचं प्रमाण कमी झालं खूपच आणि आता कपाशी चांगली सर माझी. गटाने दाखवलेल्या या मदतीच्या आपुलकीच्या भावनेने आज रंजनाताईंच्या आयुष्यात आशेची कळी परत उमलून आली आहे. मी एकटी जर असते तर मी सोडून दिला असता का बा, आपल्याजवळ खर्चच नाही आहे. पण कुटुंब म्हणून सनी त्यांना 3 वेळेस प्रयत्न करून माझी कपाशी इथपर्यंत आणून सोडली, निराशाच माझी काढून टाकली आणि एक आनंदी बनवलं त्यांनी मला. माझा गट म्हणजे माझं कुटुंब म्हणजे नक्की काय हे या गटाने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय. याला म्हणतात दुःख हरण. ते हरण ते यायचं ना, अशा सख्या नसल्या तरी पक्क्या बहिणी सॅल्यूट आहे तुम्हाला. या बहिणींनी घातलेलं हे जे कुंपण आहे ना, हे तारेचं कुंपण नाही आहे, हे मायेचं कुंपण आहे, हे आधाराचं कुंपण आहे. फक्त शेतच नाही तर अवघं आयुष्यच उबदार आणि सुरक्षित करणारं हे कुंपण आहे. क्या बात आहे, सॅल्यूट. भारतीताईंचा हा आनंद गगनात मावेनासा झाला जेव्हा यंदा त्यांची लेक बाळंतपणासाठी माहेरी आली आणि संपूर्ण गटच तिचं माहेर बनलं. ब्रेक नंतर तुभानालयाच्या या खास महिला स्पेशल भागात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आता जाऊया भोसरे गावात आणि भेटूया तिथल्या शूरवीर महिलांना. सह्याद्रीच्या छातीत वसलेल्या सातारच्या खटाव तालुक्यातल्या भोसरे गावातल्या सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटातील 22 महिलांनी मागच्या वर्षी मोठ्या शर्तीने फार्मर कपची खिंड लढवली.
आणि पराक्रम गाजवत तालुक्यात गटाचा झेंडा उंच फडकवला. तालुका स्तरीय विजेता गट आहे सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे. हा गट म्हणजे फक्त एक शेतकरी गट नाहीये, तर आयुष्याची लढाई मोठ्या नेटाने लढणाऱ्या अनेक झुंजार महिलांची एक फौजच आहे. असं कोणतं रसायन आहे ज्याने हा गड बनलाय? आर्थिक व्यवहारापलीकडे जाऊन मनांना घट्ट जोडणाऱ्या एका जादुई मातीने ही माणसं बनली आहेत. चला तर भेटूया या गटातील माणसांना. प्रथम भेट घेऊया सुनंदा गुजरातजींची. मला ह्या काळ्या आईची आवड आहे. ही चंद्रस्रवी आहे तोपर्यंत ही काळ्या आहे तिला जपायचीच, आणि माझं जीवन आहे तोपर्यंत मी तिला जपणार आहे. या वयातही आजीची आपल्या कामावरची निष्ठा तरुणांना लाजवेल अशी आहे. आम्ही ह्यांच्या शेतात ना पाणी चाललं होतं, असं गुडगावर पाणी होतं. पहिल्या जोट मी त्या तालीत उतरले, म्हणलं आपण आलोय, पाऊस आला, भिजलो पडलो तर का, पाऊस आला तरी आपल्याला कोंब येत नाहीत, पण आपण ही सोयाबीन काढूनच जायचं. मग मी आत शिरली की सगळ्या बायका आल्या, काढलं आम्ही. आजी तर आमच्या गटाचा पायाच आहेत, त्या प्रत्येक वेळी पुढे चालतात, त्यांच्या पाठीमागे आम्ही असतो. चला आता भेटूया नव आई पण लाभलेल्या गटातील एका खास सदस्याला. आमचे जे निमंत्रक म्हणून वैशालीताई होत्या, त्या ट्रेनिंगला गेल्या आणि तिथंच त्यांना गुड न्यूज कळली. या नव्या बाळंतिणीला मग सगळ्यांनी जीवापाड जपलं. तर ते मला म्हणायचे, वैशाली तू काय काळजी करू नको, आम्ही आहे, तू फक्त सांग आम्हाला कसं कसं करायचं, आम्ही करत राहू, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. पण बाळंतपणातही वैशालीताईंची नाळ मात्र गटाशी घट्ट जोडली होती. एवढा त्यांना त्रास होत होता, हे होत होता, म्हणजे दिवस गेल्यानंतर त्यांना पचत नव्हतं, काही नव्हतं, पण त्यांनी गट नाही सोडला. ते 8 दिवस झालेले मूल शिजर असून सुद्धा त्या उपस्थित होत्या. हिरकरणी कशी गड चढते तसा त्यांनी ती गड चढूनच जावं लागला. गटातील आणखी एक झुंजार सदस्य म्हणजे भारतीताई. सासरची परिस्थिती एकदम गरीबच, मुलांच्या शिक्षणाला बी पैसे नव्हतं. अत्यंत नाजूक परिस्थितीतून हळूहळू भारतीताई वर आल्या आणि गटाचा भक्कम आधारही त्यांना भेटला. आम्ही 22 जणी एकत्र येऊन करतो, त्यामुळे एकदम आनंदात शेती मी करते. भारतीताईंचा हा आनंद गगनात मावेनासा झाला जेव्हा यंदा त्यांची लेक बाळंतपणासाठी माहेरी आली आणि संपूर्ण गटच तिचं माहेर बनलं. म्हणजे डिलिव्हरी कशी होती, सूक्ष्म होते का, शेजर होते का, काय हे त्या टेन्शन मध्ये होते. त्यांना सांगितलं तुम्ही बिनधास्त राहा, काही टेन्शन घेऊ नका. तर आपण गट कशाला केलाय, आपण जे कुटुंब केलं ते आपल्या एकमेकांसाठीच केलेलं आहे ना. पैशाची लईच अडचण होती, सगळं पार पाडलं ह्या महिलांनी गटातल्या. या कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे निर्मलाताई. पायाला माझ्या काय नव्हतं, लग्न झाले तेव्हा छान होते, पण डिलेव्हरीत माझ्या पायाला आजार उपदवला मुलाच्या टायमिंगला, त्याच्यानंतर 2 वर्ष मी हॉस्पिटललाच काढली. आकस्मित आलेल्या अपंगत्वाने निर्मलाताई खचून गेल्या होत्या, पण हळूहळू हिम्मत बांधत कुटुंबाला आधार देण्यासाठी शेतीत उतरायचा निर्णय त्यांनी घेतला. मी पहिले एकटी शेतात जाताना खूप तकलीफ व्हायची, कारण एकटी किती काम करणार, मजूर पण भेटत नव्हते वेळेत. आज गटाच्या रूपात निर्मलाताईंना मजबूत आधार मिळालाय. आमच्या गटातील इतर महिला मला सांभाळून घेतात आणि शेतकरी गट मदत करण्याने आता माझी शेतीची कामं मी करू लागले, त्याच्यामुळे खूप आधार झालाय हा शेतकरी गट आमच्यासाठी. निर्मलाताईंप्रमाणेच गटातील इतर सदस्यांच्या पाठीमागेही नाजूक वेळी गट भक्कमपणे उभा ठाकलाय. आमचे सासरे 8 दिवस झाले वारले, पण शेतात माझी फवारणी एक होती दशपर्णीची, सर्व महिलांनी म्हणजे जाऊन ती केली, त्या म्हटल्या तुम्ही येऊ नका. गटातल्या महिलांनी खूप आधार दिला आम्हाला. माझी म्हणजे नुकतीच आई वारलेली, सारखं टेन्शन आणि ते दुःख मला सारखं माझ्या हे करत होतं, पण जसे गटात आले तसे या प्रत्येकजणी म्हणजे इतक्या व्यवस्थित एकमेकींना समजून घेतात, एकमेकीचे दुःख आम्ही सगळे एकत्रित येऊन एकमेकांना म्हणजे इतकं सहकार्य आहे की एखादी जरी गटात आल्यानंतर नाराज असले ना तरी लगेच दुसरीनं प्रश्न विचारायचा, आज चेहऱ्यावर आनंद नाही, काय झाले, म्हणजे इतकं हे आमच्या कुटुंबाच्या वरचं म्हणजे जास्त ह्याचं कुटुंब झालेलं आहे, त्यामुळे आम्ही खूपच आनंदात आहोत. तर प्रेम, आधार, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी हे आहे ते रसायन ज्याने बनलंय या सर्व झुंजार महिलांचा
सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट। हा गट असाच पुढे नेणार आणि हसत खेळत सगळे एकत्र येऊन एकमेकांचं दुःख समजून घेऊन आम्ही असाच पुढे जाणार। लक्ष्मीचा धैर्य तट अढळ जरी झाशीचा तट अढळला, लक्ष्मीचा धैर्य तट अढळ जरी झाशीचा तट अढळला, तर निश्चय बुरुज नहाले, एक एक बुरुज जरी पडला, परिवेढ्याच्या पाशांनी जखडाया वैरी सजला, काळकंठ जे चिरतील प्राणास प्राण देतील, घेऊन असे रणशील फोडाया दुर्गम वेढा, फेकला तटाहून घोडा, फेकला तटाहून घोडा। कविवर्य दू आ तिवारी यांच्या झाशीच्या शूरवीर राणीसाठी लिहिलेले या ओळी या गटातील प्रत्येक महिलेला लागू पडतात। या लढवय्या महिलांना माझे कोटी कोटी प्रणाम। आता पाहूया फार्मर कपच्या झटपट बातम्या। सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे। गावात सध्या मजूर मिळणं कठीण झालंय। यावर मात करण्यासाठी आडस गावातील हिरकणी महिला शेतकरी गटाने कळमंबा येथील हरित क्रांती शेतकरी गटाच्या शेतात 1 एकर सोयाबीनची काढणी फक्त 20 मिनिटांमध्ये पूर्ण केली। संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ इथल्या साईकृपा कृषी उत्पादक महिला शेतकरी गटाने काठवणवाडी गावातल्या आदिवासी एकता शेतकरी गटाच्या सोयाबीनच्या कापणीसाठी सामूहिक इर्जिक केली। एकमेकांना मदत केल्याने या महिला आणि पुरुष गटांची घट्ट मैत्री झाली। धारूर तालुक्यातल्या अंजनडोह गावच्या सरस्वती महिला शेतकरी गटातल्या महिलांनी गोपाळपूरच्या हिरकणी महिला शेतकरी गटातल्या महिलांच्या शेतात इर्जिक तर केलंच, शिवाय हसत खेळत गाणी गात फार्मर कपच्या गप्पा टप्पा करत चविष्ट जेवणावरही ताव मारला। यंदा पुरेसा पाऊस नसताना देखील आटपाडी तालुक्यातील प्रगती महिला शेतकरी गटाने तंत्रशुद्ध शेती करून मक्याचं चांगलं उत्पादन घेतलंय। याचं सेलिब्रेशन महिलांनी शेतात अस्सल चटणी सोबत गुलाबी थंडीत भाजला जाणाऱ्या हुरड्याची मस्त हुरडा पार्टी करत केलं। चिखलदरा तालुक्यात बामादही या गावाच्या अभिनंदन शेतकरी महिला गटाने गावापासून 3-4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणेश राठोड यांच्या शेतात अभ्यास दौरा काढला। या महिलांनी चक्क 4 किलोमीटर पायी चालत जाऊन हा अभ्यास दौरा पूर्ण केला। वा जबरदस्त। तर दोस्तो, हा होता तुफान आलयाचा दुसरा महिला स्पेशल भाग। पण महिलांकडे सांगण्यासारखं बोलण्यासारखं एवढं काही आहे की यापुढे सुद्धा या गोष्टींचा ओघ काही आटणार नाही, तेव्हा आज इथेच थांबूया। पण पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या भागात अनेक नव्या अफलातून गोष्टी घेऊन। तोपर्यंत कळावे लोभ असावा तुफान आलया।